आपण मागील क्लिपमध्ये पट्टी चुंबकाचे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव कसे शोधायचे ते पाहिले हे एक आवर्ती चुंबक रिंग मॅगनेट आहे हे गोलाकार आहे मग याचे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव कसे शोधाल असेच गोलाकार दोन तीन आणखी चुंबक घेऊया काठीवर ते दोऱ्याने टांगूया आता आपल्याला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ओळखता येतील उत्तर ध्रुवाच्या बाजूला पांढऱ्या खडूने खूण करूया हा उत्तर ध्रुव म्हणजे एन ध्रुव आहे समान ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते ते एकमेकांपासून दूर जातात जर आवर्ती चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे एकाचा एन व दुसऱ्या चुंबकाचाही एन ध्रुव समोरासमोर आणला तर ते चुंबक एकमेकांपासून दूर जातात त्यामुळे ते तरंगल्यासारखे दिसतात असे सहा चुंबक घेऊन त्याची रचना साखळी झाली एखाद्या लाकडी पेन्सिलमध्ये समान ध्रुव एकमेकांसमोर ठेवून चुंबक घातले तर ती पेन्सिल तरंगू शकते असेच तीन चुंबक वापरून करून पहा बरं विद्युत चुंबक तांबे हा काही चुंबकीय पदार्थ नाही तांब्याची तार होका यंत्राजवळ नेली तर काय होईल होका यंत्रातील चुंबक सुई हलणार नाही आहे तशीच राहील आता एक छोटी ए ए बॅटरी विद्युत घट घेऊया याच्या विशिष्ट रचनेमुळे त्या बॅटरीला विद्युत घट असे म्हणतात बॅटरीच्या एका टोकाला तारेचे एक टोक टेकवूया व बॅटरीच्या दुसऱ्या टोकाला दुसरे टोक टेकवूया या कृतीमुळे तांब्याच्या तारेतून थोडासा विद्युत प्रवाह वाहेल त्यामुळे चुंबक सुई थोडीशी हलेल ही हालचाल जरी छोटीशी असली तरी ती महत्वाची आहे चुंबक सुई हल्ली कारण धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह वाहिला त्यामुळे तांब्याच्या तारेला थोडा वेळ चुंबकत्व येते विद्युत घटावरील दोन बाजू नीट पहा एका टोकावर धन चिन्ह असते दुसऱ्या टोकावर ऋण हे चिन्ह असते तारेची टोके विद्युत घटापासून दूर नेली की तारेतील चुंबकत्व संपते होका यंत्रातील सुई पुन्हा मूळ जागेवर येते आता एक खिळा घेऊया त्याच्या भोवती धातूची तार गुंडाळूया तार गुंडाळलेला हा खिळा आता मघाशी वापरलेल्या विद्युत घटाला टेकवूया विद्युत घट व टेकवलेला खिळा हे सर्व एकत्रितपणे होका यंत्राजवळ नेऊया होका यंत्राची सुई जास्त प्रमाणात हलते खिड्याभोवती धातूची तार गुंडाळल्यामुळे चुंबकाची शक्ती वाढते हा सुद्धा एक विद्युत चुंबकच आहे लोखंडी खिड्यातून विद्युत प्रवाह जाताना खिळा चुंबक होतो त्याला चुंबकत्व प्राप्त होते विद्युत प्रवाह वाहण्याचे बंद झाले की त्यातील चुंबकत्व जाते निळी तार गुंडाळूनही हाच प्रयोग केला आहे चुंबकत्वामुळे त्याही खिळ्याकडे टाचण्या ओढल्या जातात व खिळ्याला चिकटतात दरवाजाची घंटी हेअर ड्रायर केस वाळवण्याचे यंत्र वॉशिंग मशीन विद्युत घटावर चालणाऱ्या खेळण्यातील गाड्या या सर्वांमध्ये विद्युत चुंबक वापरतात तुम्हीही दरवाजाची घंटी तयार करण्याचा प्रयत्न करा मॅग्लेव्ह ट्रेन्स चुंबकावर चालणाऱ्या रेल्वे गाड्या जपान या देशात विद्युत चुंबकावर चालणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत या गाड्यांमध्ये खूप शक्तिशाली चुंबक वापरलेले असतात गाड्यांच्या तळाशी शक्तिशाली विद्युतचुंबक बसवलेले असतात आणखी काही विद्युत चुंबक रेल्वेच्या रुळांवर बसवलेले असतात अत्याधुनिक अतिशय नवीन पद्धतीचे विद्युत मंडल जुळणी वापरलेली आहे त्यामुळे गाडीच्या तळाशी बसवलेले चुंबक व रुळांवर बसवलेले चुंबक यांचे समान ध्रुव एकमेकांसमोर येतात साऊथ साऊथ व नॉर्थ नॉर्थ समान ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते त्यामुळे दोन्ही चुंबके एकमेकांपासून दूर जातात असे झाल्यामुळे रेल्वेगाडी तरंगल्याप्रमाणे रुळांपासून वर उचल जाते। उचलली रेल्वे गाड़ीचा तळ व रूळ यांचा एकमेकांना स्पर्श होत नाही ते एकमेकांना न चिकटल्यामुळे मॅग्लेव्ह या रेल्वेगाड्या खूप वेगाने जाऊ शकतात दुर्मिळ फार कमी प्रमाणात सापडणारे भूचुंबक काही चुंबक खूप चमकतात निओडिनियम हा एक दुर्मिळ भूधातू आहे भू म्हणजे पृथ्वीवरील जमीन पृथ्वीवरील जमिनी खालील खनिजांपासून मिळणाऱ्या आवर्त सारणीतील सतरा दुर्मिळ भूद्रव्यांना इंग्रजीत रेअर अर्थ एलिमेंट्स असं नाव आहे रेअर म्हणजे दुर्मिळ नियोडिनियम हा त्यापैकी एक दुर्मिळ भूधातू आहे हा धातू चमकदार चकचकीत असतो त्याला हवा तसा आकार देता येतो नियोडिनियम या धातूमध्ये बोरॉन व लोह हे धातू मिसळतात या मिश्रणामुळे जगातील सर्वात शक्तिशाली असे चुंबक तयार करता येते हा चुंबक कायमस्वरूपी तसाच राहतो निओडिनियमच्या गुणधर्मामुळे या चुंबकाला वेगवेगळे आकार देता येतात उदाहरणार्थ तबकड्या चपटे गोल, ठोकळे आवर्ती रिंग चुंबक दांडे व भरीव गोळे इत्यादी या आकारांवर निकेल तांबे निकेल या धातूंचा लेप रंग लावतात त्यामुळे हे चुंबक चमकदार दिसतात यांचा पृष्ठभाग चंदेरी चांदीच्या रंगाचा असा दिसतो काही कासवे समुद्रातून खूप अंतर पोहून स्थलांतर करतात एका ठिकाणाहून दूरच्या दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांना कोणीही दिशा सांगत नाही कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्यांना आपोआप समजते हे कसे होते त्यांना आपला मार्ग कसा सापडतो शास्त्रज्ञांना असे वाटते की महाकाय खूप मोठी कासवे आणि इतर काही प्राणी यांच्याजवळ एक वेगळी शक्ती असते जणू काही त्यांच्या शरीरात होका यंत्रासारखी एक रचना असते ते बरोबर त्याच दिशेला जातात सालमन मासा मधमाशी आणि डॉल्फिन्स यांच्यामध्ये असे अंतर्गत आतल्या आत होका यंत्रासारखे काम चालते असे पक्षी प्राणी कीटक त्यांना पाहिजे त्या दिशेला बरोबर जातात सूर्य सुद्धा खूप मोठा व शक्तिशाली चुंबक आहे तो पृथ्वीपेक्षाही मोठा आहे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र खूप गुंतागुंतीचे समजायला अवघड असे आहे सूर्य हा ज्वलनशील जळू शकणाऱ्या वायूचा गोळा आहे त्याच्या आतमध्ये सतत उलथापालत मोठी हालचाल अशी चालू असते त्यामुळे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र सतत बदलत असते जेव्हा खूप उलथापालत होते तेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर मोठी वादळे होतात अवकाशात स्फोट होतात यांना सूर्यवादळे असे म्हणतात सारांश विद्युत घटामधून थोडासा प्रवाह वाहिला तर तो चुंबकाचे काम करतो विद्युत घटाला टेकवलेल्या खिळ्याकडे टाचण्या ओढल्या जातात रोज वापरण्याच्या अनेक उपकरणांमध्ये विद्युत चुंबक वापरतात उदाहरणार्थ दरवाजाची घंटा मॅगलेव्ह रेल्वे गाडी रुळांवर तरंगत राहून वेगाने जावी यासाठी शक्तिशाली विद्युत चुंबकाचा वापर केला जातो पारिभाषिक शब्द प्रतिकर्षण विद्युत घट विद्युत प्रवाह विद्युत चुंबक दुर्मिळ भूधातू चमकदार चंदेरी अंतर्गत गुंतागुंतीचे ज्वलनशील स्फोट